मुंबई के कोंकण, सातारा, कोल्हापुर जैसे कई इलाकों में आई बाढ़ के बाद हजारों लोग बेघर हो गए, तो वहीं कई लोगों के घर के सामान बह गए। इन लोगों की मदद को आगे आ रहे हैं कई संस्था और पॉलिटिकल पार्टियां। इसी क्रम में टेम्बूर घाटला के महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने भी एक सहायता केंद्र शुरू किया है, जिसमें लोग पहुंच रहे हैं और अनाज, राशन, कपड़ा या पानी ऐसी मदद दे रहे हैं। इन सभी वस्तुओं को एकत्रित करके बाढ़ग्रस्त इलाके में ले जाया जाएगा, ऐसी जानकारी इन मनसे कार्यकर्ताओं ने दी। लोग चांगला रिस्पॉन्स देते हैं, आता तो दुकाने बंद आलेत म्हणून, नाही तर लोक चांगले रिस्पॉन्स देतात। लोकांची पण कल, त्यांना पण कळकळ आहे, आपल्या पूरग्रस्तांना काहीतरी द्यावं, आपलं काहीतरी मदत, हातभार लागावा पूरग्रस्तांसाठी, ते पण सोकोशीनी सगळं देत आहेत आपल्याला आणून। आम्ही फक्त एक राऊंड मारून आलो व्यापाऱ्यांकडून, तर त्यांनी आम्हाला आणून दिलं सगळं। माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही आज महाराष्ट्र सैनिक, चेंबूर विभागातले सर्व महाराष्ट्र सैनिक आणि सर्वांच्या सहकार्याने आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही आज पूरग्रस्तांसाठी, कोकणग्रस्त पूरग्रस्तांसाठी आम्ही सगळी मदत जमा करत आहोत। मदतचा प्रकार आहे तर तांदूळ, गहू, कपडे, पाणी अशा प्रकारे आम्ही सगळ्यांकडे व्यापाऱ्यांकडनं बिस्किट वगैरे सगळं जमा करत आहोत। तेल आम्ही, आमच्याकडे जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही करतोय। मी लोकांना एवढंच आवाहन करू शकतो की मी शाखाध्यक्ष रोहिदास जाधव 153 की जास्तीत जास्त आपल्याला मदत करता येईल तेवढी मदत करा आणि पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू द्या सर्व मदत, तुम्हाला त्याचा पुण्य लागेल। साहेबांनी जो आदेश दिला महाराष्ट्र सैनिकांना की सध्या राजकारण न करता लोकांना मदत पोचणे हे आवश्यक आहे, तसेच आम्ही शाखाध्यक्ष रोहिताजी यादव, विभाग सचिव रोहित पांचाल यांनी जनते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 153 यांनी जनतेला आवाहन केलं विभागातील की जे काही सगळ्या हाताने मदत होईल, जे काही होईल सहकुशीने द्या। कालच आजपासूनही सुरुवात आहे, लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे। काही महिला इथे येत आहेत, ते घरी घेऊन जात आहेत, महाराष्ट्र सैनिक त्यांच्या घरातून सामान घेऊन येत आहेत। खूप चांगला रिस्पॉन्स आहे नागरिकांचा आणि अजून देखील भेटेल। आज तर शनिवार रविवार हा वीकेंड वीकली लॉकडाऊन आहे, त्यामुळे दुकानदार वर्ग वगैरे बंद आहेत, कंपन्या बंद आहेत। येत्या लवकरात लवकर इथून मदत कोकण चिपळूणग्रस्तांना जाईल। आमचं साधारण 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही हे पूर्ण सगळे जमा करून पूर्ण एक आम्ही एक वाहनाची पण व्यवस्था केलेली आहे, पूर्ण त्या आम्ही कोकणमध्ये पूर्ण हे घेऊन जाणार आहे। 2-3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण जसं आमचं पॅकेजिंग वगैरे सगळं होईल त्यानंतर आम्ही लोक पूर्णपणे पाठवणार आहेत। सहकारी आमच्या विभागातले जेवढे पण महाराष्ट्र सैनिक आहेत सगळे या कामामध्ये लागलेले आहेत आणि सगळे आपले एक मनापासून कामं करत आहेत। एक आता तुम्ही बघू शकता की आता या कोरोना काळामध्ये किती लोकांना प्रॉब्लेम पण झाला आहे आणि ते लोक किती अडचणीमध्ये आहेत, त्यामध्येही ते लोक जे दुकानदार आहेत लोक त्यामध्ये येऊन ते लोक पुढे येऊन स्वतःहून मदत करायलाही तयार झालेले आहेत। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्कर न्यूज, मुंबई।